राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे त्या मुंबईत उपचार घेत होत्या. ठाकूर यांनी आता कोरोनावर मात केली असून तब्बल 12 दिवसांनंतर अमरावतीत दाखल होत पुन्हा एकदा आपल्या कामाचा चार्ज हाती घेतला आहे. राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी तब्येत बरी होताच जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन कामाला सुरुवात केली, तसेच नागरिकांच्या देखील भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊनची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर यशोमती ठाकूर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की सध्या तरी राज्यात लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही, मात्र नागरिकांनो कोरोना नियम पाळा असे आवाहन त्यांनी राज्यातील जनतेला केले. आज जवळपास 10-12 दिवसांनी कोविड नंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात केलेली आहे. कामामध्ये सातत्य आणायचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि माझे जे सर्वांना हेच सांगणं राहील की कोविड प्रोटोकॉलचं पालन करूया. अजूनपर्यंत तर सरकार त्या ठिकाणी लॉकडाऊनचा विचार करत नाही आहे, पण सातत्य त्या ठिकाणी जर नाही ठेवलं आपण कोविड प्रोटोकॉलचं आणि लोकप्रतिनिधींनी खास करून जर तिथे पालन केलं नाही तर मला माहिती नाही उद्या काय होणार आहे. पण आता काम करतोय, कामाला सुरुवात झालेली आहे. सगळेजण सुरक्षित राहतील, प्रोटोकॉलचं फॉलो करतील अशी विनंती आहे.